केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावरून राज्यात चांगलंच वादळ उठलंय. या पत्रावरून आता शिवसेना नेत्यांची सारवासारव सुरू झाली आहे. आम्ही शेतकरी हितासाठी भांडलो, रस्त्याच्या कामात आडकाठी करण्यासाठी नाही, असं सांगत शिवसेना खासदार भावना गवळी यांनी आपल्यावरचे आरोप फेटाळून लावलेत. तर विकास कामांमध्ये राजकारण नको असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही कामात खोडा घालणाऱ्यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावलाय. राज्यातील रस्त्यांच्या कामांमध्ये शिवसैनिक खोडा घालत असल्याचा उल्लेख नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला होता. मला असं वाटतं की काही चुकीची माहिती साहेबांपर्यंत गेली असेल, तर मी स्वतः भेटून साहेबांना या बाबीबद्दल बोलणार आहे. आणि आज रोजी हे जे काही वाशिम जिल्ह्यामधले नॅशनल हायवेची कामं आहेत ते 90% संपलेली आहेत, आणि राहिलेली जी कामं आहेत ते फॉरेस्ट असेल किंवा शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी मोबदला असेल त्यामुळे थांबलेलं आहे. आणि म्हणून ही सगळी सविस्तर परिस्थिती आदरणीय गडकरी साहेबांची भेट घेऊन या ठिकाणी मी विषद करणार आहे. कुठल्याही कार्यकर्त्यांनी असू द्या, कुठल्या पदाधिकाऱ्यांनी असू द्या, कुठल्या नागरिकांनी असू द्या, कुठल्या ग्रामस्थांनी असू द्या, विकास कामामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न कुणीही त्या ठिकाणी करता कामा नये, हे माझं देखील स्पष्ट मत आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे